हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर म्हणजे कलावती आगामी सिनेमाचा मुहूर्त आज पार पडला आहे आणि या सिनेमात ना अनेक सरप्राईज मिळतात आम्हाला की असे आपले लाडके कलाकार झळकतात. तर त्यातलाच एक लाडका चेहरा म्हणजेच आपली लाडकी तेजू, तेजस्वी लोणारी. कशी आहेस ती? तू पण माझी लाडकी आहेस. म्हणजे खरं सांगते, चेहरा ओळखीचे चेहरे बघून, तुझा त्यातले एक आहे आणि दोन तीनचे चेहरे मला बघून हुश नाही. तर मी अशी मीडिया आणि वगैरे मी थोडी हिरमुजते किंवा लाजते. सो मजा येते. आज आपले सगळे लोक, इट्स लाईक अ फॅमिली, मस्त वाटतं. असंच झालं जेव्हा मला कळलं तेजू या सिनेमात आहे, आपला एक ओळखीचा चेहरा आहे तेजू. जेव्हा तुला विचारलं पहिलं की हा सिनेमा आपण करतोय, काय होती पहिली फिलिंग? अरे खूप काय म्हणतो ना, आपल्याला त्यावेळेस नाही कळत ते इमोशन्स. कारण मी कोल्हापूरच्या मबाईला गेले होते दर्शनाला आणि ऑन द वे होते आणि मी गाडी चालवत, मी रील पण टाकलेली, हात नीट झाला तेव्हा मला गाडी चालवताना ऑफकोर्स ब्लूटूथवर स्पीकरवर लावलेला मी फोन. आणि फोन आला की असं असा सिनेमा तू करतीयस, असं ए व्ही के प्रोडक्शनमधून आंबे खोपकर सरांचा लाईक ऑफकोर्स करती आणि संजय जाधव सर आहेत. आणि ह्याच्या आधी ए व्ही के बरोबर काम करता करता राहिलं आहे किंवा संजय जाधव सरांबरोबर माझं काम झालंच नाही आहे होणं. सो तुला माहितीच आहे, इट्स ड्रीम कम ट्रू फॉर मी. आत्ताची फेज मी खूप ब्लेस्ड फील करते, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत, पण अर्थात सगळ्यांचीच, म्हणजे जेवढे सगळे लोक ज्यांचं प्रेम आहे माझ्यावर, कदाचित त्यांना मला बघायचं आहे स्क्रीनवर म्हणून मला ही कामं मिळत आहेत. सो मी ह्या हिशोबाने घेते हे सगळं पॉझिटिव्हली. अंबाबाईचा आशीर्वाद मिळाला आहे तुला या सिनेमाच्या निमित्ताने. खरं तर बिग बॉसला तुला अर्धवट सोडून जावं लागतं, त्यामुळे सगळे आम्ही म्हणजे सॅड होतो पूर्ण, पण आत्ता आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी. आणि आम्ही मगाशी बघितलं की संजय नार्वेकर सर तुझ्याशी काहीतरी मस्करी करत होते. ते काय ते म्हणजे डे वनपासून कॉलेजमध्ये रॅगिंग असते ना, फुल ऑन तशी चालू आहे. म्हणजे बोथ वेज हा, मी पण मी म्हणते ना की वडीलधारा माणूस कसा असतो की एक सांभाळून घेतो. ही बुलीज मी पॉझिटिव्हली सो मच, खूप चिडवतात. म्हणजे काही मी सांगितलं की त्यावरनं असतं, म्हणजे माझ्या आजीचे नी सर्जरी बदल, अच्छा तू सर्जरी करणार आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनं ही इज व्हेरी फन. खूप सांभाळून घेतात आणि खूप छान त्यांच्याबरोबर काम करणं पण एक स्वप्न होतं. सो डेफिनेटली या सिनेमातले सगळे रोल्स आहेत आमच्यासाठी अजून गुलदस्त आहेत, कोणाचे काय रोल्स आहेत, पण तरी तुला काय हिंदायला आवडेल? की मी आत्ता म्हणजे आत्ता संजय जाधव सर मला सांगून गेले जे आम्ही गुलदस्त्यात ठेवत होतो जॉनर ऑफ द फिल्म, पण आता पहिल्यांदा मी राष्ट्रीला सांगते की हॉरर कॉमेडी आहे. सो इट्स अ हॉरर कॉमेडी, मस्त आहे, धमाल आहे, एंटरटेनिंग आहे. आणि माझाही रोल मस्त येतात, म्हणजे मी पहिल्यांदा असा रोल करते. खरं सांगू तर माझ्या स्वभावाच्या ऑपोजिट जे काय तो रोल येतो. सो असणार आहे तर म्हणजे आता आमची जी सुंदर तेजू आहे ती आम्हाला आता घाबरवणार आहे का? ते असं ते अजून नाही. अरे तुम्हाला अंगार काटे ते अजून नाही सांगता येणार, पण पर्से कॅरेक्टर जे आहे माझं ते माझ्या स्वभावापेक्षा डेफिनेटली वेगळे वागण्यात पण. सो माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे बिकॉज मला खूप रिसर्च करावं लागतोय, कारण मी थोडं शांत आहे मी आणि कॅरेक्टर. सो इट्स गुड. अमृतासोबत काम करण्यास पहिल्यांदा, तिच्यासोबतचं अजून बॉन्डिंग झालं आहे का? हां, अमू आणि मी आम्ही खूप शोज केले आहेत आधी. आणि म्हणजे मी सारखी म्हणते की आमचं, मला मी तिच्यापेक्षा लहान आहे, पण ड्रायव्हिंग जेव्हा आम्ही शिकत होतो सेम गाडीत सकाळी, सो ती ओळख आहे, म्हणजे ती अमू मला माहिती आहे. आणि पहिल्या दिवशी आम्ही वर्कशॉपला भेटलो तेव्हा इनफॅक्ट मी थोडी रिझर्व्ड आहे आणि ऑफकोर्स आय रिस्पेक्ट अ सिनियॉरिटी, पण देन शी इज लाईक अरे तेजू, अँड देन आय लाईक ओके शी इज द सेम. सो शी अ व्हेरी नाईस गर्ल, खूप आय रिस्पेक्ट हर. मी आमच्या दोन दोन मिनटाच्या वर्कशॉपमध्ये एक एक्सरसाइज होतं की आम्ही बोलायचं प्रत्येकाने एक एक दिवस बोलायचं, आणि त्यात मी म्हणाले तिला की आय रिस्पेक्ट यू सो मच. कारण एक बीइंग अ वुमेन इन दिस इंडस्ट्री, तू पण मीडिया इंडस्ट्री, इट्स डिफिकल्ट, इट्स आणि आपण ते सगळं करतो. तर मी तिला म्हटलं मी खूप रिस्पेक्ट करते तुझा आणि मला आवडतं तुझ्यावर काम करायला. कॉर्डियल आहे, खूप छान आहे. असं आमचे सीन्स नाही आहे त्यामुळे अजून तसं वर्कशॉपमध्ये वेळ नाही आली, पण वी हॅव बीन टुगेदर, मस्त मज्जा मस्ती, इज व्हेरी गुड. ओंकार बरोबरचा डिफरंट एक्सपिरियन्स आहे. या नील आहे, तो बोलताना मगाशी म्हणाला की लंडनला आम्ही जाणार आहे शूटिंगसाठी आणि खूप रील्स शूट करणार आहे, तर आता आम्हाला तेजू पण दिसणार आहे रील्समध्ये. काय माहिती रील करणार आहे असं तो बोल, माहीत नाही, बघू आता. मी तर आय हॅव माय आयज ऑन, बिकॉज आम्ही डे वन पासून नील रील करणार आहेस का? बिकॉज ही इज द मास्टर माइंड ना, मला रील्सचं काही एवढं माहिती नाही. सो आय थिंक बघू, आय विल डू. मला आता आय लाईक सोशल, आय थिंक सोशल मीडिया थ्रू ना मी खूप कनेक्ट करते फॅन्सची,
म्हणजे याचं अतिरेक नाही करत मी, पण मी वेळोवेळी तू बघितलं असेल मी पोस्ट करते, कारण मी खूप कनेक्ट करते. म्हणजे काही जे फॅन बेस आहे, फॅन बेस तर सोडा, मी नेहमी म्हणते माझी लोक आहेत ना, आय कनेक्ट विथ देम थ्रू रील्स अँड थ्रू सोशल मीडिया. द फिल्म जेव्हा पहिल्यांदा कळलं सिनेमाबद्दल, पहिला कॉल कोणाला केलास आणि त्यांची रिॲक्शन कशी होती? सी, सगळी माझी लोकं माझ्याबरोबर होती, आई होती, बाबा होते. सो असं पहिला कॉल असंच गेला नाही, आणि मीच इतकी स्तब्ध होते की अख्खा दिवस माझ्यासाठी तो, म्हणजे मी खूपच शांत होते. तर असं असंच पहिला नाही, मग इव्हेंच्युअली माझे एक दोन खास मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सांगितलं. आणि मला ना पहिल्यापासून असे काम दिसलं ते बोललं तर ठीक आहे, आपण बोलून आधीच सांगणं माझ्या समोर मला ते जमत नाही. सो मला असं होतं जसं आज मुहूर्त आहे, आज बोलल्या गेलं तर फाईन. या बाबतीत मी वर्कशॉपपर्यंत पण बऱ्याच लोकांना नव्हतं माहिती. वर्कशॉपचा एक फोटो आउट झाला तेव्हा माझे काही फ्रेंड्स बोलले की अरे तू करतेस ते इंडस्ट्रीतलं, फक्त ऑफकोर्स महेश सरांबरोबर सिनेमा करते त्यांना मी सांगितलेलं. त्यांना म्हणजे ही कॅन बी वन ऑफ द फ्यू इनिशियल पीपल आणि एक दोन खास मित्रमैत्रिणी बस. या हॉरर कॉमेडीमध्ये तू दिसणार आहेस, प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल या निमित्ताने? अरे यार मला खूप मस्त वाटतं असंच की प्लीज आम्ही खूप मेहनत करतो आहे, आणि कदाचित बिग बॉसमध्ये रिअल मी दिसले तुम्हाला, आणि त्याच्या आधीचे माझे जे काही कॅरेक्टर्स किंवा रोल्स होते एवढे कदाचित बाहेर नाही आले. आणि मी याबाबतीत खूप हंबल आहे की माझं काम इतकं बाहेर आलं नाही लोकांपर्यंत, मी ॲज अन ॲक्टर म्हणून काय दिसण्यासाठी. सो ही खूप छान संधी आहे माझ्यासाठी, आणि मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता आणि सगळ्या कास्टवर इतकं प्रेम कराल तेवढंच. सो तुम्ही प्लीज हा सिनेमा जेव्हा येईल भरभरून प्रमोट करू, ही असेलच माझी लाडकी, आणि आपण तुम्ही बघालच तेव्हा थिएटरमध्ये जाऊन. ऑल द व्हेरी बेस्ट तेजू, सगळ्यांच्या वतीने खूप एक्सायटेड आहोत आम्ही. थँक्यू थँक्यू.